नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, आज सासवड नगरी मध्ये आपण सासवड नगरपालिका च्या माध्यमातून पालखीचं अप्पासाहेब लांजे सभागृह आचार्य अत्रे नाट्यगृहाचं नूतनीकरण आणि सासवडचा सोनेरी रस्ता या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलं त्यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून हे सगळे कार्यक्रम यशस्वी होत आहेत आणि ज्यांच्या खरंतर आशीर्वादाने होत आहेत अशा आनंदी काकी जगताप, त्यांचे कर्तृत्ववान पुत्र आपल्या सगळ्यांचे आमदार संजय जगताप, आताच त्यांना फार मोठी जबाबदारी सगळ्या आपल्या दादा संजय परणी मामा या अप्पा या सगळ्यांनी फार विश्वासाच्या नात्याने बँकेची जिल्ह्याची दिलेली असते आपल्या सगळ्यांचे लाडके दुर्गाडे सर, अनेक वर्ष ज्यांनी या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदारीने काम केलं असते अशोकराव डेकावडे, म्हणजे संघटनेतले सहकारी आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माणिकराव शेंडे, आपल्या नगराध्यक्ष प्रदीप शेटलांगे, सुदाम अप्पा, विजयदादा कोलते, नानी मेत्रे, संजय अण्णा जगताप, सुहास बापू लांडगे, मनोहर तात्या, महेश जगताप, महेंद्र दोडके, सचिन मुंगले, दत्ताबा चव्हाण, सौ सारिकाताई, श्री मोरे सीओ नगरपालिका, विराज, विजय भाऊ, यशवंतकाका जगताप, दीपक नाना, श्री वैभव केळीकर सर, गौरव कोलते, सचिन मुंगले, सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधुवान भगिनींना सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आणि कोविडच्या या महामारीमध्ये तिसरी लाट ला थोपवायचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, माननीय दादा बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे आमचे सगळे सहकारी पूर्ण ताकदीने गेले 2.5 वर्ष या कोविडमध्ये याच्यावर मात कशी करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। आधीच्या अनेक भाषांमध्ये उल्लेख झाला की हा काम आणि हा कार्यक्रम खरं तर सातवडकरांसाठी खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे आणि हा मोठा कार्यक्रम घ्यायची इच्छा होती, पण नियम कायद्यांप्रमाणे ते पाळले पाहिजे आणि सगळ्यांचीच सुरक्षितता। आत्ताच काकी मला म्हणत होत्या आल्या सगळ्यांनी बाकी काही केलं नाही केलं तरी चालेल, पण एकामेकाची तब्येत सांभाळा एवढंच त्या मगच असून मला सांगतो। आणि ही गोष्ट खरी आहे की कोविडमध्ये प्रत्येकाला झाला, काही ना कमी झाला, त्रास झाला, पण असं एकही कुटुंब या जगात नसेल त्याचा त्या कोविडच्या महामारीचा त्रास नाही झाला। सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आणि एक महिन्याभरामध्ये जर परत काही झालं नाही तर कोविडमधून आपण सगळे यशस्वीपणे मात करू आणि बाकीचे जसे आजार आहेत तसाच कोविड एक आजार आहे आणि त्या कोविडच्या व्हायरसबरोबर आपल्याला सगळ्यांना जगायला शिकावं लागणार आहे अशी परिस्थिती जगातल्या सगळ्या तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञान आणि डॉक्टरांकडून ऐकायला मिळते। लसीकरणाचा फार मोठा कार्यक्रम आपल्या देशात घेतला आणि मला एक गोष्ट सांगताना अभिमान वाटतो की या देशामध्ये सगळ्यात चांगलं लसीकरण जर लोकसंख्येच्या मानाने कुठल्या राज्यात झालं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात झालं याचा मला सारखा अभिमान आहे। आणि मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगते, केंद्र सरकारनेच सांगितलेलं आहे की लोकसंख्येमध्ये लसीकरण अतिशय नियोजनबद्ध जर कुठे झालं असेल तर ते आपल्याकडे झालं आहे। आणि आपल्या भागामध्ये मी आवर्जून प्रशासनाचे, डॉक्टरांच्या, लोकप्रतिनिधी, आशा वर्कर, सगळ्या जे काम करणारे आहेत वॉर्डबॉईपासून सगळे हेल्थ वर्करांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे करू शकले। आज मी कुठेही विचारलं एक किंवा दोन तर सगळ्या लोकांना कळतं, कोणी मुलं किती आहे मला सांगत नाही, एक दोन झालं आता तीन म्हणायला लागले, मला विचारायला लागत नाही लसीकरण किती झालं। विराजला विचारलं, विराज एक का दोन, की तो बरोबर सांगतो, हे बघा दोन दोन झाले त्याचे डोस। कारण ह्या लसीकरणाचं महत्त्व पटवण्याला थोडासा अडचणीच्या काळातून गेलो, पण आज सगळ्यांनी लसी घ्यायचा निर्णय, लोक पुढे येत आहेत, शाळा टप्प्याटप्प्याने उघडत आहेत
आणि पुन्हा एकदा एक चांगला बदल होताना आपल्याला सगळ्यांना दिसतो. पण हे करत असताना संजय तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, मी मगाशी हिशोब बघत होते, आपण मगाशी सांगलीला गेलो होतो, ते 6 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम आपण करतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बदल मला फार जवळून जो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दिसतो, की केंद्र सरकारमध्ये गेले 2-2.5 वर्ष आमचा सगळा फंड केंद्र सरकारने बंद केलाय. कुठल्याही या देशातल्या खासदाराला एक पैसा मिळत नाही आणि तो बंद झालाय. आणि मोदी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आज अडचणी आहेत, सगळा पैसा जो आज चाललाय तो आरोग्यासाठी चाललाय, त्याच्यामुळे सगळ्या खासदारांचा पण अतिशय जातात. ठीक आहे, आम्ही समजू शकतो, तर सगळ्या खासदारांनी विश्वासाच्या नात्याने एका मताने आम्ही हो म्हणलो की ठीक आहे बाबा, तुम्ही नाही देऊ शकत, आता आरोग्य महत्वाचं आहे, तुम्ही त्याला निधी द्या. 6 महिने उलटल्यावर एक गंमत मला वाटली, तर मला आश्चर्य वाटलं की महाविकास आघाडीच्या आमदारांना एकही रुपये कमी नाही झाला. गंमत अशी आहे की खासदाराला पैसे नाही पण आमदाराला पैसे आहे, हे कसं काय असं झालं. अजून जाऊन थोडासा आम्ही अभ्यास केला आणि ज्याची गोष्ट मी निर्मलाताईंनाही दिल्लीत जाऊन सांगितली की निर्मलाताई म्हणलं तुम्ही एक यशस्वी महिला आहात, या देशाच्या अर्थमंत्री आहात, जर महाराष्ट्राचा अर्थमंत्री करू शकतो तर देशाचा अर्थमंत्री का नाही करू शकत. म्हणजे देशाकडे नक्कीच कुठल्याही राज्यापेक्षा पैसे जास्त असतात आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. त्यांनी कबूल केली की महाराष्ट्रामध्ये दादांनी जे नियोजन किंवा प्लॅनिंग केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. कुठल्याही उपक्रमाला एखाद्या वेळेस 3 महिने 6 महिने उशीर झाला असेल, नाही म्हणत नाही, पण दादा कुणाला नाही म्हणत नाही आणि प्रत्येकाला फुलना फुलाची पाकळी दादा सातत्याने पैसे द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामागे अर्थातच बाळासाहेब थोरात आणि उद्धवजींचं खूप मोठं योगदान असतं. तेही म्हणतात की दादा तुम्ही घ्या पुढाकार, आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहत, सगळ्यांना नियोजन व्यवस्थित करा एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांचे जाहीरपणे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्या भागाला कुठलाही पैसा कमी पडू दिला नाही, आपल्या नाही राज्यातच. आणि मी हे भाषण माझ्या पार्लमेंटमध्येही केलं की महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडासा बोध हा केंद्र सरकारने घ्यावा आणि सगळ्या खासदारांना पैसे द्यावे. थोडासा बोध घेतलेला दिसतोय, 5 कोटीमध्ये 2 कोटी आलेले. आता दादाची ट्युशन आणखी थोडीशी लावायला लागेल तर सगळे आमचे पत्रात पडतील आणि आपल्यापर्यंत पोचता येतील. पण खरंच आज केंद्र सरकारमध्ये, कालही तुम्ही दादाचं टी व्हीवर पाहिलं असेल की GST आपण सुरू केला आणि GST चेही पैसे आता केंद्र सरकार हळूहळू बंद करणार आहे. म्हणजे राज्यांनी जगायचं कसं हा फार मोठा प्रश्न आज सगळ्याच राज्यांच्या समोर राहणार आहे. फक्त आपल्या राज्याचा प्रश्न नाही, हा सगळ्याच राज्याचा प्रश्न आहे. त्यामुळे खूप चिंतेची बाब आहे. हे सगळं असलं तरी सातत्याने आपल्या भागाच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचं सरकार करत असतं, दादा करत असतो. आणि आपल्या सगळ्या भागाचा अभ्यास हा दादाला अतिशय चांगला असल्यामुळे आणि आता गेले अनेक वर्ष अशोकरावांनी काम केलं या भागात, आता संजय भाऊ करतात, तर संजयचंही मी मनापासून कौतुक करते की पहिल्यांदा आमदार झाले, बरीच धावपळ सारखी करत असतात. मी धावपळीच्या माध्यमातून ह्या मंत्रालयातून त्या मंत्रालयात, त्या मंत्रालयातून त्या मंत्रालयात, ते धावतानाच दिसतात मला सगळीकडे. आणि आता एवढे कागद असतात आणि कधी गेलं की त्याचा एक फॉलोअप असतो, नुसतं गेलं पत्र काढलं फोटो काढला असं नाही, पण खूप सातत्याने फॉलोअप करतात. आणि त्याच्यामुळे आज सासवडमध्ये येताना जी जी कामं आपण वाचली ती खूप महत्त्वाची आणि चांगली आहे. कारण सासवड हे पुण्याचं ट्विन सिटी होऊ शकतं. तुम्ही मंदिरांबद्दल बसला, टुरिझमसाठी आणखीन काय करतायत, मग जेजुरी असेल, मस्तानीचा तलाव असेल, आपण सगळे मिळून त्याच्यात खूप तुम्ही लीड घेतला आहे. मला आनंद वाटतोय की खूप लोक पर्यटक आपल्याकडे येतील, त्याच्यातून आपल्याही लोकांना 2 पैसे मिळतील आणि पर्यटकांनाही फार आनंद होईल. पण मला एक गोष्ट आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायची आहे की थोडीशी आजच्या कार्यक्रमापेक्षा वेगळी आहे की सासवडमध्ये दरवेळेस मी येते, महिन्यातून 15 दिवसातून कार्यक्रम नसला तरी बारामतीला जा, तिथे जा, सासवडवरूनच जाणं होतं. आणि ह्या शहराची लोकसंख्या फार वेगाने वाढणार आहे, रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. ज्याला पुण्याला घर परवडत नाही तो कोंडव्यात राहतो, ज्याला कोंडव्याला घर परवडत नाही आता सासवडलाही येऊन राहतो आहे. स्कीम सगळीकडे व्हायला लागल्यात, काही ठिकाणी बिल्डिंग दिसत आहेत, काही ठिकाणी
बंगले दिसतात, आज मी बापदेव घाटातून वर आले तर येताना फार मोठी काहीतरी 200 बंगल्यांची स्कीम पुढे डावीकडे चालली आहे, उजवीकडे एक मोठा बंगला आहे का हॉटेल आहे काय कळलं नाही अजून, पण ते सगळं चाललंय. आणि चांबळीपर्यंत म्हणजे पुढच्या 10 वर्षात चांबळीमध्ये फ्लॅट घ्यायला लोक येतील असा दिवस होणार आहे. कारण का कनेक्टिव्हिटी रस्ते सुधारले, सीएमची सगळीकडे जायला लागली, आज उद्या मेट्रो येईल, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आधी संजय तुम्हाला आणि नगराध्यक्ष तुम्हाला आवर्जून विनंती राहील की आपलं शहर वाढतंय त्याचं प्लॅनिंग असतात का, नंतर काय होतं कोणीतरी बांधून बसतं मग ते चुकवले जातात, त्यांनी खूप कष्ट करून घर घेतलेलं असतं, त्याच्यामुळे जे काय प्लॅनिंग कराल मग वर्ड वाईज प्लॅनिंग, मग तिथे गार्डन असलं पाहिजे, कचऱ्याचा विल्हेवाट कशी लागेल त्याचं आज नाही, आजपासून 25-30-40-50 वर्षाचा विचार करून पूर्ण सासवडमध्ये चांगले गार्डन, चांगले पब्लिक टॉयलेट, चांगल्या शाळा, चांगले हॉस्पिटल. म्हणजे आता बघा कुरसुंगी असेल तर मीच 13 वर्ष खासदार आहे, धनकवडी असेल, कुरसुंगी असेल, हवेली कुठे एवढ्या बिल्डिंग होत्या तिकडे गोडायनच होती फक्त. आता तर त्या हवेलीच्या गावांमध्ये गेलं की माझ्या पोटात गोळा येतो. आता यांना मतं कशी मागायची, यांच्यापर्यंत कसं पोचायचं, कधी पोचलं की 2 कुटुंबाचं छोटं घर असतं, नवरा बायको दोघंही नोकरीवर जातात, मग काम सांगायचं आपलं जायचं किंवा मतं मागायला कधी जाणार, सकाळी 8 आधी नंतर 8 नंतर, 8 आधी गेलं तर त्यांचा मूड खराब जात असतं धावत कामावर, 8 नंतर आला की ते थकलेले असतात, मग भेटायचं तरी कधी आपल्या मतदारांना. पण हे खूप बदल हे आपल्याला दिसणार आहे, त्याच्यामुळे हा सगळा जो भाग जो एकेकाळी आपण स्वतःला ग्रामीण म्हणायला येतो हा ग्रामीण असा राहिलेला नाही. तंत्रज्ञानामुळे तर इथे बसलेल्या कुठल्या चांबळी किंवा इथे जेजुरीच्या मुलाला कळते की अमेरिकन प्रेसिडेंट काय करतो, त्याच्यामुळे आज तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलतं, आपल्या गरजा बदलतात, आपल्या अपेक्षा बदलतात आणि त्याबरोबर संजय आपल्यालाही बदलणं करतो, त्याच्यामुळे ह्या सगळे म्हणजे जेजुरी असेल किंवा सासवड असेल या सगळ्या ट्विन सिटीज म्हणून कशा आपल्याला डेव्हलप करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी चांगला प्लॅन करून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. कारण मी बघते आपले सगळे नगरसेवक जे हवेली असेल, सगळी गावं असतील, केवळवाडी असेल, आता तिथे केवढ्या मोठ्या बिल्डिंग, येवलेवाडीला केवढ्या मोठ्या बिल्डिंग व्हायला लागल्या. आणि काय होतं बिल्डर येतो बिल्डिंग बांधतो आणि निघून जातो, पुन्हा कचऱ्याचं नियोजन बघतो ना पाण्याचं बघतो आणि मग नंतर संजय तुम्हाला मला पकडतात जणू का आपणच दोघांनी बिल्डिंग बांधली आणि मग म्हणतात ओ पाणी कुठे, कचरा कुठे, पार्किंग कुठे. आता आम्ही म्हणलं आम्हाला घोडी विचारून बांधलं होतं, पण सातातच लोकप्रतिनिधी म्हणून आमची नैतिक जबाबदारी होती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा नियोजनबद्ध प्लॅनिंग आपण करणं गरजेचं आहे. आजचा नाही पण पुढच्या 25 वर्षाचं पर्यटनासाठी खूप चांगले महत्वाचे निर्णय आज पुरंदरमध्ये होतात, जसं खरंच खूप महत्वाचे आहेत ते आपल्यासाठी एक करिअर ऑप्शन म्हणून आज टुरिझमकडे सगळे बघतात. आता जेने मामा मला सांगत होते की पुण्यापासून जेजुरीपर्यंत तुम्ही जर गाडीने गेला तर हॉटेल 100 तरी नवीन उघडते. आपल्याकडे कल्चर नव्हतं खरं एवढं हॉटेलमध्ये जेवायचं, आजकाल कोणी डबा घेऊन घरातून निघतच नाही वाटतं, सगळेजण म्हणतात अरे इथे नाश्ता करतो, इथे नाश्ता करतो. जे एखादी चांगली पण गोष्ट आहे कुणाच्या घरात दोन पैसे पोचतात, पण कल्चर बदलत आहे, 100 हॉटेल झाले. तेच शिवापूरला तुम्ही कधी गेला असाल जातच असाल, तेच शिवापूरला म्हणजे फक्त जेवायला लोक येतात, पुण्यावर येतात जेवतात पैसे खर्च करतात आणि परत पुण्याला जातात. तसंच आपण जर सासवड आणि ह्या बाजूचं पर्यटन आणि काहीतरी आपली खासियत, म्हणजे मी खूप वेळा गमतीने म्हणते की आमच्या आजीच्या हातचं जेवण फॅशनेबल झालंय, जे चुलीवरची भाकरी आमच्या आमराईच्या घरात 24 तास मिळायची आणि चुलीवरचं मसाल, आता त्याच्यासाठी लोक 60-70-100 किलोमीटर गाडी घेऊन येतात. हातसडीचा तांदूळ किंवा खपली गहू, आता खपली गहू किती घरात खायचे, पण आता मुंबईसारख्या ठिकाणी खपली गहू इज फॅशनेबल, गहू कोणी खात नाही, मुंबईकरांना पाहिजे खपली गहू, लाल तांदूळ बिना पॉलिशवाला. आधी कसं वाटायचं मोठ्याच्या घरात गेलो म्हणजे त्यांच्याकडचा तो पॉलिश भात म्हणजे घर मोठं बाबा, बिर्याणीसाठी लागणारा बासमती तांदूळ, आता बासमती मोठे मोठे लोक टाटा बिर्ला अंबानी पण खात नाहीत. आता परंतु ट्रेंड बदललाय, जे आमच्या घर आपल्या सगळ्यांच्या घरात लहानपणी जे होतं ते आता सगळं व्हायला लागलंय. त्यामुळे माझी तुम्हालाही विनंती राहील की ह्या शेतीमध्येही आपण खूप काही करू शकतो. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून परवा मी इंदापूरला गेले होते
आणि इंदापूरमधला एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने ढोकळी मिरची केली आहे. मला तुम्ही फेसबुक बघता का नाही माहिती नाही, मी दर रविवारी एक गोष्ट एक माझ्या मतदारसंघातली एक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटा प्रयत्न करते, त्याला मी आपला मतदारसंघ आपला अभिमान नाव ठेवलं आहे. आणि त्याच्यातून दर रविवारी 11 वाजता आपल्या मतदारसंघाची काहीतरी खासियत मी त्या फेसबुकवर करते. 60-70 हजार लोक बघतात ते. परवा तर ह्यांचं एक केलं तर ते तर 5.5 लाख लोकांनी बघितलं, 5 लाख लोकांनी बघितलं. हे सगळं आपलं शेततळ्याचं जे केलं आम्ही ते, त्याचंच मी गंमत म्हणून आम्ही दोघंच गाडीत रस्ता बघत फिरत होतो तर मला काय वाटलं मी आपलं केलं आणि जवळपास 5.5 लाख लोकांनी बघितलं. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे प्रयत्न आहेत, पण अशी जर पब्लिसिटी आपण आपल्याच भागाची करू शकलो त्याला काय पैसे लागत नाही आणि काही नाही. आपलं मोबाईल मधला फेसबुक तर लाईव्ह दाबायचं सुरू करतो, तर तसंच आपल्या भागाची एक वेगळी ओळख, एक चांगला टुरिझम प्लॅन आणि त्याच्यातून एक गोष्ट करणं पाहिजे जिथे मला असं वाटतं आपण सगळे कमी पडतो की चांगले गाईड. चांगले गाईड कुठेही मिळत नाही. काहीतरी मी परवा पण भुलेश्वरला गेले होते, भुलेश्वरला गाईड चांगले होते पण ह्याच्यावर आपण चांगले गाईड देऊ शकतो किंवा त्यांना ट्रेनिंग चांगलं देऊ शकतो. माझी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती राहील की पर्यटनाकडे आपण रोटी कपडा मकान रस्ते पाणी वीज हे सगळं साहेब दादा संजय भाऊ सगळे बघतच असतो आणि झाले ना अजून किती अजून करतच राहतील, या गोष्टी होतच राहतील. नवीन पिढीला काहीतरी वेगळं मिळण्यासाठी पर्यटन हा खूप एक व्यवसाय म्हणून, एक बिझनेस मॉडेल म्हणून आणि शेती म्हणून बिझनेस मॉडेल. म्हणजे मी कृषी विज्ञान केंद्राचे बोललो तर इंदापूरचा मुलगा ढोबळी मिरची बनवतो, इतकी सुंदर ढोबळी मिरची त्यांनी त्यांच्या 50 लाख रुपयाचं घर बांधलं. मला अभिमानाने काय होतं की ताई माझं घर बांधलं 50 लाखाचं, म्हणलं आता फेसबुकवर सगळं सांगून बघ बस पैसे कमवतो चांगले. पण मला आनंद वाटला की इंदापूरचा एक मुलगा जो 10वी का 12वी पास आहे तो येऊन कृषी विज्ञान केंद्रात आला, शिकला, लढला, झगडला आणि एवढा मोठा स्वतःच्या प्रस्तावी बंगला बांधला शेतीच्या पैशावर. फक्त किती अभिमानाची गोष्ट आहे. शेती आणि पर्यटन आणि शिक्षणाचा जोड हे तिन्ही गोष्टी पुरंदरमध्ये अतिशय उत्तम आहेत. याचं थोडंसं नियोजनबद्ध प्लॅनिंग आपण केलं तर या भागाचा खरंच म्हणजे जो भंडारा जो उधळता ना हळदीचा तो खरंच सोन्याचा उधळायची वेळ येईल या पुरंदरमध्ये. असं खरं तर काम आहे आणि तुमचे सगळ्यांचे कष्ट त्याच्या मागे आहेत. माझा विश्वास आहे की हा बदल आपण टप्प्याटप्प्याने नक्की करू शकू. आज संजय तुमच्या प्रयत्नातून फार चांगली कामं खूप वेगाने इथे होत आहेत. माननीय दादांचा भक्कम हात आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्यामुळे एक चांगला बदल करण्याचा प्रयत्न आपण सगळे करताय. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही काही सूचना या सगळ्यांमध्ये सहज सुधारणा करण्याचे असतील तर मला असं वाटतं आपण आपल्या वेबसाईटवर टाकू शकतो. सगळ्यांची एंगेजमेंट करूया, जे शहर स्वच्छ कसं राहील, शहराचा पाण्याचा वापर, जे सोशल एंगेजमेंट अनेक शहरं करतात म्हणजे. आणि माझी तर सूचना राहील बघा तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटलं तर, एक 10-20% आपल्याला जो फंड असतो तो नागरिकांनी ठरवावा की कसा करेल, म्हणजे नागरिकांना इन्वॉल्व करून घ्या. बरेच नगरसेवक ते करतात आता की जर मला म्हणजे मी खासदार आहे मला 5 कोटी रुपये मिळतात त्याचा 10% मी वेगळा ठेवला पाहिजे, तो ज्याचा निर्णय माझे मतदार घेतील तो मी निर्णय घेणार. अशी पण काही ऍक्टिव्हिटी आपण सासवडमध्ये खूप चांगले लोक राहतात तर त्यांना जर इन्वॉल्व केलं त्याचा खूप उपयोग होईल. आज बऱ्याच दिवसांनी खरं तर कार्यक्रमाचा योग आला पण आज हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून होत आहे. बाकी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तुमचे खूप खूप आभार आणि असंच तुमचा आशीर्वाद. खरं तर काका गेल्यानंतर सगळ्यांनाच वाटत होतं आता पुढे काय, पण आता जिथून असतील त्यांचा आशीर्वाद हा संजयच्या मागे खंबीर आणि काका नाही आहेत अशी जाणीव संजय कधीच आम्हाला कोणालाच जाणू देत नाही, कारण का ज्या वेगाने ते काम करत आहेत खरंच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल आणि कौतुकास्पद आहे. त्या सगळ्या कुटुंबाचं योगदान त्या सातवड शहरात आणि पुरंदर तालुक्याचं झाले याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. सगळे मिळून असंच चांगलं काम करून आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलूया एवढीच अपेक्षा ठेवून आज आल्यानंतर आपण सगळ्यांनी जो सत्कार केला याबद्दल मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद.